निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. जाबळणीचा एक जण कोरोनाबाधित, गाव केले लॉक. आटपाडी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली. आटपाडी तालुक्यातील जांभुळणी या गावात मानखुर्द मुंबई येथून आलेल्या एक 50 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर व्यक्ती बस ड्रायव्हर असून तो 19 मे रोजी जांभवणी गावात आला होता. सदर व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. आटपाडी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत आटपाडी तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संपूर्ण जांभुळणी गाव सील केले असून गावास कंटेनमेंट झोन घोषित केले आहे. जांभुळणीकडे येणारे सर्व रस्ते अडवण्यात आले आहेत. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावास भेट देत गावाची पाहणी केली, तसेच खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावात आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्वे करत आहेत. जांभुळणी गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. चला तर पाहूया काय आहे जांभुळणी गावची परिस्थिती. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये कोरोनाचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत आहे. कालच जांभुळणी येथील एका रुग्णाची यामध्ये भर पडून कोरोना रुग्णांची संख्या ही 9 झालेली आहे. मुंबई मानखुर्द येथे BSTE मध्ये कार्यरत असणारे जांभुळणी येथील एका रुग्णाचा काल कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर रुग्ण हा दिनांक 19 मे रोजी मुंबई मानखुर्द येथून जांभुळणी आपल्या मूळ गावी आलेले होते. काल यांना त्रास जाणवू लागल्याने मिरज येथील कोविड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. सदर रुग्णाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या 5 जणांना मिरज येथील कोविड रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने पाठवण्यात आलेलं आहे. जांभुळणी ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये सॅनिटायझर फवारणी तसेच मास्क वाटप आणि स्वच्छतेची कामे हातात घेतलेली आहेत. त्याचबरोबर गावामध्ये पोलीस प्रशासनावतीनं
जांभुळे हे गाव सील करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 200 मीटरचा कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेला आहे. तिथे अशा नमस्कार, मी डॉक्टर जाधव, मेडिकल ऑफिसर, करसुंडी PSC. आज आमच्या प्राकेंद्र करसुंडी अंतर्गत गावडी वस्ती जांभुळणीचा जो एक भाग आहे तेथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. त्या अनुषंगानं त्याच्या संपर्कातील जे 5 हाय रिस्क कॉन्टॅक्ट होते त्यांना आज आम्ही 100 गाडीनं पुढील थ्रोट स्वॅब एक्झामिनेशनसाठी मिरज सिव्हिलला आम्ही संदर्भित केलेलं आहे व तसंच इथं कंटेनमेंट झोन व बफर झोन डिक्लेअर करून इथं सर्व्हेचं काम सुरू केलेलं आहे. जांभुळणी येथे एक पेशंट पॉझिटिव्ह आलेला आहे पेशंट, आणि येथे पूर्ण संपूर्णपणे फवारणी हे केलेली आहे. ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आहे. आरोग्य विभाग सगळे विभाग येथे आलेले आहे. नमस्कार, मी जांभुळणी पोलीस पाटील सवानिता अर्जुन पाटील. माझ्या पोलीस खात्याने आता इथं सर्व ठिकाणी भेट दिली आणि कोणालाही इथं गवडे वस्तीला येऊ नये असं सर्वांना निवेदन दिलेलं आहे. आणि गवडे वस्तीच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा इकडे फिरकू नका, किंवा यांना ह्या लोकांना जे काय हवं असेल ते त्यांनी इतर सदस्यांना किंवा ग्रामपंचायत सदस्यांना सरपंचांना किंवा आम्हाला जरी जर सांगितलं तरी आम्ही त्यांना सगळ्या वस्तू आणून देऊ असं सांगितलं आहे. ठीक आहे. जांभुळणीमध्ये मुंबईहून स्थायिक असलेली BSTC ड्रायव्हर हे आलेले आहेत आणि ते 19 तारखेला गावामध्ये आले आणि 22 तारखेला लक्षणं दिसल्यामुळे त्यांना मिरजेला तपासणीसाठी पाठवलं असताना त्यांना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह यायच्या अगोदरपासून गावामध्ये जेवढे ग्रामस्थ मुंबई पुणे किंवा इतर विभागातून आलेले त्यांचं होम क्वारंटाईन आणि संस्थानिक क्वारंटाईन अगदी व्यवस्थितपणात आहे. गावातील ग्रामपंचायत असोत, पोलीस पाटील, आशा सेविका, म्हणजे अशा ज्या ज्या अंगणवाडी सेविका त्यांनी प्रत्येकीनं व्यवस्थित काम केलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीनं काम केलेलं आहे. आणि जनतेनं बिलकुलही घाबरून जायचं कारण नाही, कारण आपल्या गावामध्ये जरी बाहेरून आला असला तरी हे अगदी व्यवस्थितपणात क्वारंटाईन असल्यामुळे कुणालाही काही होणार नाही एवढी दक्षता गावाने घेतलेली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.